उन्हाळ्याच्या दिवसात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो, पण सध्या ऑक्टोबर महिन्यातच रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. पालिकेची निवडणूक आणि दिवाळीच्या सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे हा तुटवडा निर्माण झाल्याचे ब्लड बँकेचे संचालक सांगत आहेत. कारण महिना दीड महिना भरापर्यंत महापालिकेचा रणसंग्राम सुरू होता. सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते हे पालिका निवडणुकीत व्यस्त होते, त्यामुळे या निवडणुकीच्या काळात एकही रक्तदान शिबिर झालं नाही. तसेच दिवाळी सणातील सुट्ट्यांमुळे देखील रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. शहरात एकूण 8 ब्लड बँक आहेत. शासकीय रुग्णालयासह सर्वच ब्लड बँकांमध्येही रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे रक्त शोधण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. नांदेड जिल्ह्याबाहेरील ब्लड बँकांमध्ये देखील रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे. नांदेडमध्ये मोठी डॉक्टर लेन आहे, रुग्णांची संख्या देखील मोठी आहे, त्यामुळे इथे रक्ताची मोठी मागणी असते. रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक संघटना, पक्ष तसेच नागरिकांनी वैयक्तिकरित्या समोर यावे असे आवाहन श्री हजूर साहिब ब्लड बँकेचे संचालक मॉन्टी सिंग जागीरदार यांनी केले. याला प्रमुखपणे कारण आहे की मागील एक दीड महिन्यापासून महानगरपालिकेची निवडणुका सुरू होते. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी जे काही होते, म्हणजे साधारणपणे सगळे निवडणुकीच्या प्रचारात किंवा आपापल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पक्षाच्या कामात होते, आणि कोणत्याही मोठ्या दिग्गज नेत्यांचा वाढदिवस कसल्याही प्रकारचा या शहरात किंवा जिल्ह्यात झालेला नाही, जेणेकरून ब्लड बँकेला रक्ताचा साठा अवेलेबल होईल. आणि मुख्य म्हणजे त्या निवडणूक संपल्यानंतर दिवाळी, हिंदू धर्माचा सर्वात मोठा जो सण होता दिवाळी, त्या दिवाळीच्या सणावाराच्या कामात सगळे लोक व्यस्त होते, त्यामुळे नांदेड शहरात एकूण 7 ते 8 रक्तपेढी असून सुद्धा कोणत्याही रक्तपेढीत एकही बॅग शिल्लक नाही आहे. लोक स्वतः रक्तदान करून आपापली बॅग घेऊन जात आहेत. आणि आमच्या एकूण मराठवाड्यात 4 शाखा आहेत, 4ही शाखेत आम्ही संपर्क केलो आणि तिथे पण स्टॉक जास्त अवेलेबल नसल्यामुळे सामान्य नागरिकांची खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मी सगळ्या लोकांशी एक रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपापल्या जवळच्या कोणत्याही रक्तपेढीत जाऊन त्यांनी अगोदर रक्तदान करावे, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि सध्या शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे सर्वांनीच रक्तदानासाठी समोर येणं गरजेचं आहे.